नमस्कार, रानडे रिएल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जे स्वतः आहेत स्पोर्ट्स डॉक्टर. डॉक्टर म्हटले की जरा आपण थोडं बॅकफूटवरती जातो, पण ते स्पोर्ट्स डॉक्टर आहेत. त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात, त्यांच्याकडनं बऱ्याच इन्स्पायरिंग स्टोरीज आपल्याला ऐकायच्या. तर भेटूयात अजित सीताराम मापार यांना. अजित, तुझं रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज व्हायच्या काळामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच निलेश. खरं तर खरंच बरं वाटतं मला नेहमी बोलताना. स्पोर्ट्स डॉक्टर म्हणण्यापेक्षा स्पोर्ट्स बद्दल सुद्धा चर्चा करायला मला नेहमीच आवडतं. स्पेशली काही टेकअवे मेसेजेस मला देता आले ना, तर मला असं वाटतं की माझा जो काही टॉक असेल किंवा गप्पा असतील आज बऱ्याच गोष्टी तुझ्या प्रेक्षकांना तुला सांगायच्या आहे. पण मला जाणून घ्यायचं तुझ्याकडनं, बेसिकली डॉक्टर म्हटले की आपण काय असतं, काही लागलं दुखापत झाली असेल तरच डॉक्टर कडे जातो. पण आता मी तुझ्या क्लिनिकला स्वतः आलोय. फिट टू स्पोर्ट्स नावाचं क्लिनिक तुझं आहे, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊच या पुढे. पण मी ज्या वेळेस तुझ्या क्लिनिकमध्ये आलेलो आहे, तर त्यामुळे लोक परफॉर्मन्स वाढवण्याकरता सुद्धा तुझ्याकडे येतात. तर हे ऍक्च्युली काय आहे सगळं मला जरा सांगणार. बेसिकली कसं आहे ना, स्पोर्ट्स डॉक्टर म्हटलं की त्याच्या अंडर ती खूप मोठी अम्ब्रेला आहे. आणि इंजुरी म्हटलं की फक्त डॉक्टर असंच जे समीकरण आतापर्यंत आहे, मग ते फॅमिली डॉक्टर असेल, ऑर्थोपेडिक सर्जन असेल, इथपर्यंत ते राहतात. स्पोर्ट्स डॉक्टर म्हटलं ना की इंजुरी मॅनेजमेंटचा एक वेगळा एक त्याच्यामध्ये एक पैलू येतो, जो मी परत आपण गप्पा मारताना मी तुला सांगेलच. पण परफॉर्मन्स एनहान्समेंटसाठी जे जे स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिनचा बॅकअप लागतो ना, तो खूप महत्वाचा असतो. एखाद्या खेळाडूसाठी असेल, रिक्रिएशनल प्लेअरसाठी असेल, आणि म्हणजे जे वीकेंड वॉरियर्स आम्ही ज्यांना नाव म्हणतो की यांना फक्त शनिवार रविवारी जे लोक खेळतात, त्यांना थोडासा जर चांगला बॅकअप देता आला तर त्यांचा इंजुरीचा रेट कमी होईल आणि त्यांचा परफॉर्मन्स एनहान्स होईल. याच्यासाठी जे जे एक काय म्हणतात एक कम्प्लीट एक अम्ब्रेला लागते, ती ह्या स्पोर्ट्स मेडिसिनच्या अंडर किंवा स्पोर्ट्स डॉक्टरच्या अंडर येते. आणि आता फिट टू स्पोर्ट्स जसं म्हणालच की आमची एक होलिस्टिक एक टीम आहे एक्सपर्ट्सची, आणि ते आम्ही बेसिकली हीच सर्व्हिस जी आहे की आम्ही पुढे या खेळाडूंना एज ग्रुप 9 to 90 इयर्स पर्यंत येतात क्लिनिकला, म्हणजे अगदी 90 वर्षापर्यंत 89 मला वाटतं एक माझ्याकडे माहिती होती की चालताना अँकल दुखतो काय करायला पाहिजे, इथपर्यंत स्पेक्ट्रम थोडासा आहे. तर हे जे परदेशामध्ये आपण बघतो की खूप त्यांचं प्रगत झालेलं आहे, त्याचं प्रगत म्हणण्यापेक्षा काय ते वेळोवेळी ह्या स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसिनचा एक सपोर्ट घेत असतो. तो आपल्याकडे इतके वर्ष नव्हता. आपण खूप मोठा देश आहे आणि आपले प्रॉब्लेम्स पण बरेच असतात, पण जेव्हा आपण म्हणतो की काय करायला पाहिजे एखाद्या खेळाडूंनी जर त्याचा परफॉर्मन्स इंटरनॅशनल लेवलला न्यायला पाहिजे, तर तो खूप कमी वयात जर त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर डेफिनेटली त्यांना इंजुरी तर प्रिव्हेंट होतीलच, पण त्यांचा परफॉर्मन्स नक्कीच वाढेल. तर तो ह्या अम्ब्रेला खाली सगळं येईल. बरोबर. मी तुला असं म्हणायचं आहे का की रात्र असं सध्या म्हटलं जातं की स्पोर्ट्स डॉक्टर किंवा जो एक परफॉर्म एनहान्स करण्याकरता जी व्यक्ती असते, त्याचं काम कोचच्या एवढंच आहे, तेवढीच जबाबदारी त्या व्यक्तीवरती असते जशी की तुझ्यावरती असते. इनफॅक्ट मला असं वाटतं की कोचवर तर मॅक्सिमम जबाबदारी असते, कारण तो सर्वे सर्व असतो, त्या टीमसाठी असेल किंवा त्या खेळाडूसाठी असेल. पण जेव्हा आम्ही एक्सपर्टीज असं म्हणतो की ही टीमवर्कच पाहिजे याला, जर तुम्हाला परफॉर्मन्स एनहान्समेंट व्हावा असं वाटत असेल तर नुसतं एक कोच एक आधारस्तंभ आणि त्यांनी सगळं केलं पाहिजे असं नाही आहे. इनफॅक्ट त्याची जबाबदारी जर काही अंश बाकीच्या एक्सपर्ट्सवर दिली तर कोचला कोचचं काम खूप छान करता येतं आणि त्यांचा स्ट्रेस लेवल खूप कमी होऊ शकतो. मग तो न्यूट्रिशनिस्ट असेल, एखादी इंजुरी झाली तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते कोणीतरी दुसरं बघतंय, त्याचं न्यूट्रिशन हायड्रेशन एक जण बघतोय, त्याचं मेंटल कोचिंग एक जण बघतोय, त्याचं परफॉर्मन्स एनहान्समेंटसाठी लागणारं जे त्याचं पिरियडायझेशनचं प्लॅन असेल ते एक जण बघतोय, त्याचं रिकव्हरी सेशन्स कोणीतरी बघतोय. हे जेव्हा व्हायला लागतं, आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना की जे जगातले टॉप काही खेळाडू आहेत, जसं टेनिसचं असेल म्हणजे जोकोविच असेल, फेडरर असेल, नदाल असेल, 6-7 कन्सल्टंट्स असतात त्या लोकांच्या, त्यांना सपोर्ट करणं, ते कोचला सपोर्ट करणं, तसंच काहीस आहे आणि म्हणून ते तिथे आहेत. आज इतक्या वर्षानुवर्ष ते जेव्हा त्या लेवलला खेळू शकतात
त्याचं कारणच आहे की त्यांना पूर्ण बॅकअप मिळतो आणि कोच फक्त स्किल्स आणि टॅक्टिक्स आणि टेक्निक्सवर जास्त फोकस करतो. अगदी खरं आहे, अगदी खरं. तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर कुठल्या कुठल्या स्पोर्ट्सला तू केटर करतोय, कुठच्या कुठल्या स्पोर्ट्स पण वगैरे आतापर्यंत येत आहे? आता कसं झालं की जेव्हा इंग्लंडला मी स्पोर्ट्स मेडिसिन शिकून आलो त्याच्यानंतर मला लक्षात आलं की खूप मोठी ही एक गॅप आहे, जी व्हॉइड आहे, जो मला भरून काढायचा होता. म्हणजे कुठल्या दृष्टीने की नुसतं इंजुरी मॅनेजमेंट नाही, पण जे परफॉर्मन्ससाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात तर त्या, आणि प्लस इंजुरीकडे एक बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला ते इंग्लंडमध्ये बघायला मिळाला. की ते आपण कसं असतं की समजा एक जण कोणीतरी गेला, इंजुरी झाली, डॉक्टरकडे गेला की ते म्हणतात की हे औषधं, हे रेस्ट घे आणि हळूहळू हे थोडेसे व्यायाम करून सुरू कर. जनरल पॉप्युलेशन ऑफिसमध्ये जाणाऱ्या माणसाला तेवढं पुरतं, पण जर खेळाडू असेल तर त्याला कम्प्लीट वेगळ्या दृष्टीने बघायला लागतं. तर कसं असतं की थोडस अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं की एखादा खेळाडू आहे ज्याला अँकल इंजुरी झाली आहे आणि माहिती आहे की ती स्प्रेन आहे ग्रेड 1 ग्रेड 2 आणि आपल्याला त्याला ऑब्व्हियसली रिकव्हर करायचं. कुठलाही डॉक्टर जो असतो रेग्युलर, आपण जे स्पोर्ट्स डॉक्टर आता थोडस बाजूला ठेवूया, पण साधारण आता जे होतं ना की आपण एका ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो, कारण खेळाडू आहे म्हणून आपण जनरल प्रॅक्टिशनरकडे किंवा फॅमिली डॉक्टरकडे न जाता आपण ऑर्थोपेडिक युजली काय होतं की विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑर्थोपेडिक सर्जन्स की त्यांनी काय ते काय करतात की ओके तुला आहे इंजुरी, तू बरा होशील, हे औषधं रेस्ट घे आणि सुरू कर. आमचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो, आम्ही फक्त त्या अँकलला रेस्ट देतो, कारण अख्खं शरीर त्याला काही झालेलं नसतं, त्याची अपर बॉडी, त्याचं कोर, त्याचा दुसरा पाय, त्याचं नी, हिप, हे सगळं चालूच ठेवलं पाहिजे. कारण अँकल जेव्हा बरा होतो त्यावेळेला त्याची सगळी बॉडी परत ती डिकंडिशन व्हायला नको. म्हणून हा वेगळा एक अप्रोच असतो, कुठली इंजुरी झाली तरी त्याचा अप्रोच वेगळा बदललं जातो. ऍथलीट म्हणून तुला बाकीच्या शरीराची काळजी घ्यावी लागते, जेवढं की डॅमेज पार्ट आहे त्याची पण. करेक्ट. मग माझे जे एक्सपर्ट असतात, फिजिओथेरपिस्ट आहेत, ज्यांची मला मदत घ्यायला लागते ह्या एक्सरसाइज प्रोग्राम त्याप्रमाणे डिझाईन करायचा आणि असं, तर हा सगळा अप्रोच हा बदलतो स्पोर्ट्स मेडिसिन म्हणण्यापेक्षा किंवा स्पोर्ट्स डॉक्टरचा जो अप्रोच असतो तसा. अगदी, जसं तू मेन्शन केलंस तू हे युकेतनं लंडनमधनं हे सगळं शिकून आलेलं आहेस, थोडं तिकडच्या बद्दल सांग, तिथला प्रवास कसा होता, कसा गेलास, कुठली डिग्री घेतलीस? हो, आता कसं झालं की मी खरं तर याच्याबद्दलच आपला तास जाईल बोलायला, पण थोडक्यात सांगायचं तर जाण्या अगोदर मी 10 वर्ष स्पोर्ट्स सर्जन बरोबर काम केलं आणि तो एक्सपिरियन्स जो मला होता ना तो टेबलच्या पलीकडचा म्हणतो. आम्ही म्हणतो की आय हॅव सीन द अदर साइड ऑफ द टेबल. आता ही साईड मला जेव्हा लक्षात यायला लागलं की कितीतरी खेळाडू ते स्पोर्ट्स सर्जन कडे यायचे, ते ट्रीटमेंट साठीच यायचे, पण नंतर मग विचारायला लागलं की आपण एवढा मोठा देश असून एवढे छान स्किलसेट्स असून आपण ऑलिम्पिक मध्ये अगदी अशी एवढीशी पोटावर कारण होतं कसं की आपले आतापर्यंतचे सगळे मेडल्स जरी काढले तरी ते मायकल फिल्प्स पेक्षाही कमी होत एका माणसापेक्षा, म्हणजे इतकं तफावत आहे. बरं व्हॉल्युम बघायला गेलं तर आपण जगातली सगळ्यात दुसरी सगळ्यात मोठी म्हणजे सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहोत आणि स्किल सेट्स म्हणशील तर आम्हाला. मग जो हा गॅप मला वाटला ना की कुठेतरी ते इंग्लंडला गेल्यावर मला लक्षात आलं की अरे हे लोक इतके सायंटिफिक आणि प्रोफेशनल अप्रोच आहे यांचा, राईट फ्रॉम अगदी छोटी जी 9-10 वर्षाची मुलं असतील तिथपासनं तर प्रोफेशनल प्लेयर्स आहेत तिथपर्यंत, एवढा मोठा यांचा बॅकअप प्रत्येक टप्प्याला मिळतो. त्याचं कारणच दिसतंय मला की कुठेतरी त्यांचं रिझल्ट त्याला आम्ही लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट म्हणतो, जे सगळ्यांना आता आता माहिती व्हायला लागलं. पण हा जो मोठा असतो ना लॉंग टर्म ॲथलेटिक म्हणजे 10 वर्षाचा एखाद्या ॲथलीटचा प्रवास असतो जो झिरोपासून तो इंटरनॅशनल कॉम्पिटिशनपर्यंत खेळू शकतो, तर त्याला काय लागतं तर बेसिकली त्याला सायन्स लागतं. हे मला तिथे गेल्यावर लक्षात आलं. आता तिथलं कल्चर जे आहे ते ऑब्व्हियसली स्पोर्ट्स पॉप्युलेशन, कितीतरी वेळा मला असं दिसायचं की दुपारी 2 वाजता कोणीतरी मला जॉब करताना दिसतंय रस्त्यावर किंवा असं, कारण त्यांना ती वेळ असेल प्रॉब्लम. बरोबर, वातावरणाचा थोडा फरक नक्की पडतो, पण वेळ ही कधी नव्हती. फिटनेस ती तुम्हाला सकाळीच करायला पाहिजे, पण हा फक्त काहीतरी जे थंबरूल्स पाळायला लागतात की जेवल्या जेवल्या करू नये आणि खूप उपाशीपोटी काय करू, एवढं सोडल्यास तुम्हाला त्या माणसाचं जर कामच संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असेल तर तो 2 वाजता प्रॉब्ली जॉब करून येऊ शकतो. परदेशात बघतो की संध्याकाळी 8-9 वाजता सुद्धा लोक जॉब पळायला जातात. तर हे जे आहे ना हे कुठेतरी तो कल्चरल डिफरन्स मला खूप जाणवायला लागला होता, जो आपल्याकडे तसा कमी आहे व्हॉल्युमच्या मध्ये आणि
एज्युकेशनमध्ये तर डेफिनेटली खूप फरक पडला की तिकडचं शिकवण्याची पद्धत, ते जे स्पून फिडिंग न करता ते खूप जास्ती तुम्हाला तुमची मेहनत करायला लागलं, असाइनमेंट्स आणि पद्धत ही खूप वेगळी होती. थोडंसं टफ होतं, पण जे काय स्पोर्ट्स मेडिसिनचं नॉलेज मी तिकडं घेऊन आलोय बरोबर इकडे, मला असं वाटतं की ते जेवढं मला वापरता येईल आणि हळूहळू वापरतोय त्याच्यात खरंच मजा येते. तुला काय पदवी मिळाली तिकडे? हे आता स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज मेडिसिन. ओके. आणि हे जे आहे हे ऑब्व्हियसली डॉक्टर झाल्यानंतर तिकडे म्हणजे ते बेसिकली तेच एलिजिबल होतं. अच्छा. आता होतं कसं की मी खूप वर्षांनी मास्टर्स केलं, तर मध्ये म्हटलं ना की ग्रॅज्युएशन नंतर काम करायला लागलं काही कारणाने मला करत नाही, पण मग असं लक्षात आलं की ती बॅच पण छोटी असते, 20 लोकांची बॅच, त्याच्यात 6 कंट्रीजचे लोक कंपल्सरी आहे, त्याच्यात सगळे डॉक्टर्स तिकडचे पण, तर ते यंगस्टर्स आणि हे सगळे वर्गात असतात तिथले जस्ट फ्रेश पास आउट, त्यांच्या बरोबर बसून एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. पण की ते ऑब्व्हियसली ती त्यांच्या सिस्टीम मध्ये असतं, पण आपल्याला खूप वेळा नाही त्याच्यामुळे ते थोडस डिफिकल्ट गेलं पाहिजे, पण एक्सपिरियन्स आणि वयामानाने थोडं अजून येते मॅच्युरिटी त्याच्या बरोबर थोडस सगळं काढलं. पण तू आता एक चांगला शब्द वापरलास की ऍथलीटच, त्याला म्हणजे जो आता समजा 20% करतोय, त्या 20% त्याला 80% नेण्यासाठी म्हणून तुझी मदत होते. म्हणजे लोकांना सांगायला मला आवडेल की डॉक्टर, जसं मी पहिल्यांदा सुरुवात केली की इंजुरी झाली तरच तुम्ही डॉक्टरकडे जाता असा विषय आता राहिलेला नाहीये. जर तुम्ही 20% देत असाल परफॉर्मन्स वाईज, मी म्हणतो तर तो 80% नेण्यासाठी तुम्हाला अजित सारख्या डॉक्टरांची गरज पडते किंवा मदत होऊ शकते. तर त्याबद्दल थोडं सांगा की तू परफॉर्मन्स एनहान्स कसा करू शकतो तुझ्यामध्ये. कसं आहे ना, आता साधारण 17-18 डिसिप्लिन्स आम्ही आता फिट टू स्पोर्ट क्लिनिकमध्ये बघतो, आणि एक साधारण 10 लोकांची टीम आहे आमच्या क्लिनिकमध्ये, प्रत्येकाची एक स्पेशालिटी असते. आता एखादा खेळाडू आला आणि तो म्हणाला की नाही मला, त्याला इंजुरी नसते तो आला आणि त्याला परफॉर्मन्स एनहान्समेंट करून घ्यायचा, तर आम्ही काय करतो की त्याचं आधी असेसमेंट करतो, मस्क्युलोस्केलेटल स्क्रीनिंग म्हणतो आम्ही त्याला, पूर्ण हेड टू टो अख्खं त्याचं क्लिनिकल असेसमेंट होतं. मग ते काही टेक्नॉलॉजी वापरून होतं, काही गोष्टी असतात त्या 3D आम्ही त्याचे इमेजेस घेतो सगळ्या बाजूनी. फंक्शनल मुवमेंट स्क्रीनिंग नावाचा एक प्रकार असतो की जो खूप बाहेर वापरला जातो, की कुठल्या मुवमेंट्स कशा होत आहेत, ते बेसिक मुवमेंट्स, त्याचा एक अभ्यास होतो. क्लिनिक बेस्ड काही फिटनेस टेस्ट असतात त्या करून घेतो, आणि काही स्पोर्ट स्पेसिफिक टेस्ट असतील डिपेंडिंग ऑन तो कुठल्या लेवलचा ॲथलीट आहे. जर स्टेट लेवलचा ॲथलीट आला तर तो ऑब्व्हियसली एका लेवलला परफॉर्म करत असतो, पण आता माझ्याकडे एक म्हणलं जसं की अगदी नोवाईस ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे खेळायला इथपासनं, तर अगदी ऑलिम्पियन्सपर्यंत आता आम्ही केटर करतो. मग त्यांचे कॅटेगरीज ऑफ टेस्टिंग बदलायला लागतात, कारण त्यांचे पॅरामीटर्स वेगवेगळे असतात. तर ते एकदा झालं की आपल्याला एक बेसलाईन रिपोर्ट मिळतो. तर रिपोर्ट मिळतो म्हणजे काय होतं की आपण जसं शाळेत रिपोर्ट मिळतो आपल्याला की हिस्ट्रीत किती मिळाले, जिओग्राफीत किती मिळाले, कुठे कट, तसं बॉडीचं एक रिपोर्ट कार्ड आपलं रेडी होतं, आणि ते आपल्या काय करतो कम्पेअर करतो की आता समजा माझ्याकडे एक 14 वर्षाचा टेनिस प्लेअर आलाय, त्याचे आत्ताचे पॅरामीटर्स काय आहेत, आणि तो त्याचं कम्पेअर जर केलं आता युरोपियन स्टँडर्डची तर तो कुठे कमी पडतो. आणि मग कारण आपल्याला फॉर्म त्यांच्या बरोबरच कॉम्पीट करायचं, जरी फिजिकल मॅच्युरिटी मध्ये काही डिबेटिंग पॉइंट असतात की आपण लेट मॅच्युअर होतो, आपलं जेनेटिक कॉम्पोजिशन असं नाहीये जे आतापर्यंत म्हटलं जात होत, पण तसं नाही राहिलं कारण चायना आपल्यापेक्षा तसे ठेवणी वेगळे असते, तरी देखील आज ती लोक कुठल्या कुठे गेले. जपान आहे, जपानचे काही प्लेयर्स आपण बघतो, कोरिया आहे, आज ते कुठेतरी कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात परफॉर्म करतात. त्याचं कारण आहे की त्यांना सायन्सचं बॅकअप खूप चांगला मिळत गेला, ते घेत गेले. आणि तर माझा जेव्हा बेसलाईन रिपोर्ट रेडी होतो तेव्हा आपण त्याचा प्लॅन आखतो की त्याला कुठे ग्लुकोज आहेत, आणि मग आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. आणि तो जो प्लॅन आहे ना तो परफॉर्मन्स एनहान्समेंटचा प्लॅन आहे, त्याला ऍथलीट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच म्हणतो. तर तो प्लॅन जर आपण सुरू केला तर डेफिनेटली खूप फायदा होताना आम्हाला दिसतोय. गेल्या 4 वर्षामध्ये लिटरली काही काही मुलं आहेत की जे अगदी स्टेट लेवलला जेमतेम परफॉर्म करत होते, ते लोक आता आपल्या भारताला रिप्रेझेंट करताना बरं वाटतं बघायला. की आणि प्लस त्याचं रोलर स्केटिंग सारखा आहे गेम, की जिथे काही 1-2 इंडियन प्लेयर्स आहेत आपले पुण्यातलेच आहेत आणि ते, तर त्यांच्याबरोबर काम करताना असं लक्षात येतं की जेव्हा आपण वर्ल्ड चॅम्पियनशिपला भारताचा नंबर कुठेतरी असा 25-30 लागायचा रेसमध्ये, आज पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षांमध्ये की भारताला रिप्रेझेंट करणारी जी 2 मुलं होती ती पुण्यातलीच आहेत आणि ती आज टॉप 10 मध्ये आली आहेत. एक तर 7वा आला चायनामध्ये 1.5 वर्षापूर्वी जेव्हा ऑर्गनायझेशन झाली, तर हे
मला असं म्हणायचं नाही की ती सगळं शरीर नाही पण मदत कुठेतरी होती पण ती डेफिनेटली होती आहे की स्पोर्ट्स सायन्सचं फक्त बॅकअप दिला आम्ही आणि कोचेसनं बरोबर घेतलं आणि ऍथलीटनी ऑब्व्हियसली मेहनत करतातच आहे पण जर सिस्टमॅटिक मेहनत झाली तर खूप फरक पडतो एवढं नक्की नक्कीच नक्कीच. थोडं तू आता केलेल्या कामाबद्दल आपण बोलूयात की तू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC ज्याला म्हटलं जातं तर त्यांच्याकरता डोपिंगचे पण तुझे असाइनमेंट होत्या तर त्याबद्दल थोडं सांग. कसं एक परत म्हटलं की आपण एक एक विषय घेतला तर खरंच खूप बोलताय पण डोपिंग हा विषय जो आहे ना की तो नक्कीच खूप महत्वाचा आहे आणि सगळे खेळाडू जे कॉम्पिट करतात ना त्यांना माहिती पाहिजे. आता कालांतराने कसं झालं की क्रिकेट म्हटलं की आपला देशच क्रिकेट प्रेमी आहे आणि इंडियन टीम बरोबर काम करायची माझी खूप इच्छा होती. कधी सगळ्याच बहुतेक ह्या स्पोर्ट्समध्ये काम करणाऱ्या लोकांची एक असते की आणि थोडस फॉर्च्युनेटली अगदीच तेंडुलकरची लास्ट मॅचच होती आणि मलाच ऑफिशिएट करायला मिळाली फॉर डोपिंग असाइनमेंट. दोन वेस्ट इंडिज आणि इंडियाचं आलं होतं असाइनमेंट आणि कसं असतं की डोपिंग बद्दल थोडक्यात सांगायचं की हे ऍक्च्युली जे जे प्लेयर्स आपण कॉम्पिटिटिव्ह खेळणार आहोत एका लेवलला त्यांना सगळ्यांना त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट हा इव्हॉल्ड गेम आहे आपल्याकडे आज खूप जास्ती प्रमाणात त्याचं काय म्हणतात एक इव्होल्युशन इतकं छान झालंय की मोठं झालंय की आपल्याला लोक जग फॉलो करतात आणि तसंच डोपिंग मध्ये पण सेम झालंय की प्रत्येक खेळाडूला माहिती असते की डोपिंग काय आहे त्याची प्रत्येकाला म्हणजे इनफॅक्ट इंडियन टीमच्या प्रत्येक प्लेअरला एक बुकलेट दिलं जातं फक्त डोपिंगचं वेगळं की जे ते काय फॉलो करायला पाहिजे तुमचं जर टेस्टला कोणी आलं तर तुम्हाला काय काय तुमचे राईट्स काय आहेत त्यांनी असं ऐकलंय खरं आहे का कुठे मला सांग की ते कधी टेस्ट करू शकतात आणि त्यांना प्लेयर्स नाही म्हणू शकत नाही. त्याला कसं असतं दोन मोठे लिम्स आहेत एक आहे इन कॉम्पिटिशन टेस्टिंग आणि एक आहे आउट ऑफ कॉम्पिटिशन टेस्टिंग. तर इन कॉम्पिटिशन तर माहितीच असतं आपल्याला की समजा आता IPL चालू आहे आणि आजच्या मॅचला जर ठरवलं तर त्या मॅच मध्ये झाल्या झाल्या डोपिंग करतात करू शकतात पण आउट ऑफ कॉम्पिटिशन म्हणजे आता सध्या क्रिकेट चालू नाही ना तर मग कुठलेही क्रिकेटर जिथे जिथे त्यांच्या घरी आहेत कोणीतरी काहीतरी करत असेल कोणीतरी त्यांच्या गावी गेले असतील नातेवाईक तिथे सुद्धा त्यांचं डोपिंगचं टेस्ट पण लीगल आहे लीगल आहे आणि हे वाडा जे आहे ऑर्गनायझेशन वर्ल्ड अँटी डोपिंग असोसिएशन तेच ठरवतात की कोणी कधी कसं करायचं त्याच्यामुळे हे दोन मेजर लिम्स आहेत इन कॉम्पिटिशन आणि आउट ऑफ कॉम्पिटिशन आणि हे सगळ्या स्पोर्ट्सला आहे. आता मी जेव्हा ISL जे आपलं फुटबॉल लीग आहे इंडियन सुपर लीग त्याच्याबरोबर मी चार वर्ष सलग काम केलंय पुणे टीम बरोबर. पुणे टीम जेव्हा आपली हैदराबादला शिफ्ट झाली म्हणून मला जाता आलं नाही पण चारही वर्ष टेक्निकल क्रू जो होता तो सगळा युरोपियन होता. ओके आपल्याकडच्या बऱ्याचशा फुटबॉलर्सना डोपिंग हे नवीन नवीन होतं त्यांना आणि मला थोडा अनुभव डोपिंगचा असल्यामुळे क्रिकेटमुळे मला फायदा झाला त्यांना एक्सप्लेन करायला सांगायला समजायला. तसंच लोकल आत्ता देखील क्लिनिकमध्ये फिटू स्पोर्टला जी जी मुलं येतात कॉम्पिटिटिव्ह त्यांना काही ना काही ऍडवाईस दिला जातो की तुम्ही काय घ्यायला पाहिजे कारण अगदी म्हणलं ना की आपल्या चांगल्या चांगल्या प्लेयर्सना माहिती नसतं सर्दी खोकल्यासाठी औषध घेतात औषध घेतलं म्हणून डोपिंगमध्ये कारण नाही चालत औषधच एक प्रकार नाहीये नाशातला वाढणे पण तुम्ही सप्लिमेंट काय घेतात ते अप्रूव्ड आहेत की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार एखाद्या कॉम्पिटेटिव्ह प्लेअरने केला पाहिजे. शेवटचं डोपिंग बद्दल सांगायचं म्हणजे की का केलं पाहिजे कारण तुम्ही जर चुकून पकडल्या गेलात तर ती जबाबदारी फक्त प्लेअरची असते. तुम्हाला असं म्हणून चालत नाही की मला माझ्या काकाने दिलं कोचने दिलं कोणालाही ते दोषी धरू शकत नाही ते प्लेअरला आणि त्याचं 4 वर्ष त्याला बॅन करू शकतात आणि 4 वर्ष हा मोठा फाईन आहे त्याचे 4 वर्ष लगेच करिअर तुमचं ऑलमोस्ट एक्झॅक्टली ड्रॉप होऊ शकतं असं ते आहे म्हणून त्यांनी ते 4 वर्ष. पण मला एक सांग जी म्हणजे शारीरिक गेम आहे तसं म्हणा पॉवर लिफ्टिंग म्हणूया किंवा वेट लिफ्टिंग म्हणूया किंवा कुस्ती सारख्या गोष्टी तर तिथे या गोष्टी नॉर्मल आहेत असं मी ऐकलं होतं की हे लोक सुद्धा म्हणजे करत होते किंवा त्यांना करायला लागायचं अशा पद्धतीने तुझा काही एक्सपिरियन्स आहे. खूप वाईट अनुभव आहेत माझे काही काही की जिथे मला त्यांना खूप समजून सांगायला लागलं प्लेयर्सना की तुम्ही या पंगडीत पडू नका. म्हटलं ना स्किल सेट खूप चांगले जरी असले तरी एक पटकन आपल्याला काहीतरी एक सक्सेस मिळावा म्हणून थोडेसे वाईट मार्ग घ्यायचे आणि ते कसं होतं ते एका लेवल पर्यंत पुरतात कारण फक्त मॅनपॉवर आपल्याकडे कमी आहे टेस्टिंगची फॅसिलिटीज आणि त्याला लागणारी यंत्रणा नाहीतर आपल्याकडे स्कूल गेम्स पासून आयडियली ते टेस्टिंग व्हायला हवं खूप रॅम्पंटली होतं म्हणून आणि त्यांच्याकडे मुख्य अवेअरनेस आहे. बरं डोपिंगचं दोन
नुकसान काय आहे की एक तर तुम्ही पकडलेलं तर तुमचं करिअर दुसरं आहे तुमच्या शरीराला इतकी आत्म इजा होऊ शकते. मला वाटतं दुसरं कारण जास्त महत्वाचं असलं पाहिजे. पण खूपशे प्लेयर्स आहेत त्यांना वाटतं की काय नाही पण नाही झालं तरी काय किडनी खराब होते पण मला ते अचीव्ह करायचं. आणि त्यांनी काय होतं की एका लेवल पर्यंत ते जातात तिथून पुढे जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याला घेतलं तर पकडू शकतो मग परफॉर्मन्सच होत नाही ड्रॉप होत. मग खर तर क्लीन स्पोर्ट्स ज्याला आपण म्हणतो की जे खेळाडू आता आपण खरंच मेहनतीने वर गेलेले असतात एका लेवल पर्यंत कोणीतरी डोपिंग करून त्याच्या वर जाऊन बसतो आणि याचा परफॉर्मन्स ऑब्व्हियसली कमी होतो कारण तुम्ही एनहान्सिंग सबस्टन्सेस घेता म्हणून स्पेशली हे जे पॉवर स्पोर्ट्स आहेत स्प्रिंट्स आहेत वेट लिफ्टिंग आहे बॉक्सिंग कवर कुस्ती वगैरे तर ह्या गोष्टींना ऑब्व्हियसली थोडासा जास्ती त्यांच्यामध्ये घेण्याचं प्रमाण आढळून येत पण कुठेतरी त्याच्यावर एक हळूहळू सरकार थोडस नियंत्रण आणते वचन दाखवते. खेलो इंडिया सारख्या ठिकाणी 600 सॅम्पल्स कलेक्ट होत आहेत ही खरंच मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये खेलो इंडियाने ऍक्च्युली खूप कल्चर छान बदलायला लागलं आणि लोकांना कळायला लागलं की खेलो इंडियात होत आहे आणि तिथल्या लेवलला ते गाळले जातात आणि खूप पकडले जातात अनफॉर्च्युनेटली कारण माहिती नसते. नमस्कार, तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपल्या बरोबर आहेत ते डॉक्टर अजित मापारी. अजित, मला सांग तुझं नवीन युके बरोबर एक फाउंडेशन बरोबर काहीतरी टायअप झालं त्याबद्दल थोडं सांग. हो दिनेश, ती खूप आनंदाची गोष्ट फिटनेस स्पोर्ट साठी अशी आहे ना की एक एलेना बाल्टेच्या फाउंडेशन नावाचं एक मोठं फाउंडेशन आहे इंग्लंडमध्ये आणि ऍक्च्युली हे नाव जे आलं ते एक टेनिसपटू होती इंग्लंडची. ती इंग्लंडकडनं खेळायची बरेच वर्ष तर तिचा जो नवरा होता निनू म्हणून तर तो कोच होता ब्रिटनच्या टीमचा. त्यांनी हे फाउंडेशन तिच्या नावाने सुरू करायला पण तिला अचानक कॅन्सल झाला आणि ती दुर्दैवाने ती गेली अचानक गेली त्याच्यामुळे तिच्या नावाने त्यांनी फाउंडेशन सुरू केलं. आधी तर ते टेनिस स्पेसिफिक होतं पण आता त्यांनी ते खूप मुलांना वेगवेगळ्या स्पोर्ट्सना सपोर्ट करावा म्हणून त्यांनी ते फाउंडेशन सुरू केलं. तर माझ्या टीम मध्ये एक मेगन बेन्सर नावाचा स्पोर्ट्स सायंटिस्ट आहे तर तो जेव्हा इंग्लंडला शिकायला गेला होता. एकच म्हणतोय तू थांबतो स्पोर्ट्स सायंटिस्ट अशी काही गोष्ट असते काय हे पहिल्यांदा मी स्पोर्ट्स सायंटिस्ट. स्पोर्ट्स सायन्स हा एक वेगळा वर्टिकल आहे अख्खा की जो जसं स्पोर्ट्स मेडिसिन आहे तसं स्पोर्ट्स सायन्स आहे. आणि स्पोर्ट्स सायन्स जे फिजिओथेरपिस्ट स्पोर्ट्स सायन्सचा मास्टर्स मध्ये अभ्यास करतात तर त्यांना अजून खूप बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे इंजुरी रिहॅबिलिटेशन वेगळं की हे पिरियडायझेशन कसं करायचं किंवा कोणाला किती लोड द्यायचा एक्सरसाइजचा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात स्पोर्ट्स म्हणजे खेळ हा फक्त आता खेळापुरत मर्यादित राहिलेला नाही आहे त्याला बरेच अजून अँगल आले खेळू पण नाही असं मला वाटतं. बरेच अँगल जर आले तर नक्कीच आपल्याला प्रगती दिसेल. बेसिकली तो जेव्हा तिथे इंग्लंडला शिकत होता त्यांनी एकदा निनो बरोबर एक मीटिंग अटेंड केली आणि निनोनी तो सांगितलं की मी इंडियात जाणारे फिटनेस स्पोर्ट मध्ये माझे मेंटर आहेत आम्ही एकत्र काम करतो वगैरे वगैरे. आणि 2 वर्षाच्या आमच्या चर्चेनंतर फर्स्ट टाइम अक्षरशः ब्रिटिश एखाद्या फाउंडेशननी आपल्याकडे एखाद्या कुठल्याही ऑर्गनायझेशन बरोबर टायअप करणे खूप अभिमानाची. थँक्यू सो मच. आणि दुसरं कसं तिकडनं खूप मोठी नावं आणि त्याच्यात इन्वॉल्ड म्हणजे त्यांचे पेट्रन्स म्हणजे आता जुडी मरे जी अँडी मरेची आई आहे विम्बल्डन चॅम्पियन मार्टिन नोवाक तिला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती ज्यांना टेनिस माहिती आहे ती लेजंड माहिती आहे ती सुद्धा त्याचे पेट्रन आहे. तर अशा लोकांबरोबर जेव्हा आमचं काहीतरी टायअप होतं तर त्याचं दोन याच्यातनं अर्थ काढतो खरं सांगायचं तर एक आहे की खऱ्या अर्थाने एकतर कदाचित आम्ही एक चांगलं काम करतो या क्षेत्रामध्ये कारण त्या लोकांनी ते अप्रूव्ह करणं आणि त्यांच्याबरोबरही त्यांना कोलॅबरेट करून घेणं तर असं ते कोलॅबरेशन नुकतंच अगदी नुकतंच झालंय आणि प्रॉब्ली हे पहिलं माध्यम असतं ज्याच्यातनं मी हे सांगतोय. आणि दुसरं आहे की त्याच्यातनं सुरुवातीला काय करतोय म्हणजे की काही सिलेक्टेड ऍथलीट्स आहेत जे आता मी म्हटलं जसं फिटनेस स्पोर्टचे बरेचसे ऍथलीट्स आता वेगवेगळ्या लेवलला आहेत आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आहेत तर त्यातले सिलेक्टेड ऍथलीट्सला आम्ही एनरोल करतोय त्या फाउंडेशनच्या प्रोग्रामच्या अंडर आणि त्यांना पूर्ण वर्षभर आम्ही एक फ्री एक महिन्यातनं एकदा त्यांच्याकडनं कोणीतरी एक सेशन्स घेणार आहे त्यांच्या आणि याचा जो फायदा त्यांना होणार आहे ना आता कोणाला ऐकायचं नाहीये की अँडी मरेची आई जिनी त्याला घडवलंय आणि विम्बल्डन पटू केलं तिने जर 4 गोष्टी सांगितल्या किंवा उद्याला मार्टिन नावाला ती लोक आली आणि तिने काहीतरी सांगितलं किंवा असे अनेक दिग्गज येऊन काहीतरी गोष्टी वेगवेगळ्या विषयांवरती त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तर मला असं वाटतं की खूप छान सुरुवात झालेली आहे एक इंटरनॅशनल कोलॅबोरेशन मुळे आणि
होपफुली आता इथून पुढे ते आम्ही त्याच्यावर ग्रो करू. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन या गोष्टीसाठी, खूप चांगली गोष्ट आहे. मला परत तुझ्या फिट टू स्पोर्ट्स कडे यायचं आहे. जस्ट मी तुझ्या इथे आलेलो होतो तर त्यावेळेस मला दिसत होतं की स्विमर आहे, आर्चर आहे, त्यानंतर ऍथलीट रनर्स आहेत, वेटलिफ्टर्स आहेत, क्रिकेटर्स आहेत आणि काही डान्सर्स पण होते तुझे. तर हे कसं म्हणजे असं हे अवघड आहे असं एके ठिकाणी सगळे जण बघणार. करेक्ट. तर डान्सर्स तुझ्या इथे कशासाठी आले? नाही कसं आहे ना की तोही एक स्पोर्टचा फॉर्म आहे असं जर आपण आता कन्सिडर केला, कथक असेल, भरतनाट्यम असेल किंवा असेल, तर ते खूप कमी वयात एकतर मुली किंवा इव्हन मुलं शिकायला लागतात आणि मुलींचं प्रमाण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जास्त, पण खूप मुलं शिकायला लागलीत आता क्लासिकल डान्सिंग आणि हे किंवा इव्हन रेग्युलर कंटेम्पररी डान्स असेल आपला, इव्हन अगदी बॉलिवूड डान्स असेल, त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली फिट तर व्हायलाच लागतं आणि इंजुरीज पण होतात कारण ऍक्टिव्हिटीज तशी असतात. तर जेव्हा तुम्हाला आपण जेव्हा म्हणतो ना की एक लॉन्गिव्हिटी पाहिजे तुमची, तुम्ही जे काय कराल त्याच्यामध्ये, तर लवकर जर तुमचं करिअर संपलं तर मग त्याचा काय फायदा किंवा करायची इच्छा असते मनातनं पण शरीर साथ देत नाही असं जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा कुठेतरी तुला जे दिसलं असेल की ते दोन डान्सर्स काय करत होते, एक्सरसाइज का करत होते, कारण त्यांना प्रिव्हेन्शन वर आपल्याकडे कामच होत नाही अनफॉर्च्युनेट महत्वाचा आणि म्हणून ती व्हरायटी जी दिसते ना की जरी 17 डिसिप्लिन असल्या, 18 डिसिप्लिन जवळजवळ असेल, या फक्त स्पोर्ट्स डिसिप्लिन झाल्या, पण मी म्हटलं तसं की अनेक वेगळी लोक आहेत की ज्यांना मदत लागते स्पेशली एक नवीन अप्रोच. आता याच्यामध्ये डान्सर्स एक झालं, फोटोग्राफर्स लिटरली तर 4 फोटोग्राफर्स असे आहेत की ज्यांना ते मोठमोठ्या लेन्सेस धरून, म्हणजे आपले एक स्पोर्ट्स फोटोग्राफर आहे, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, त्यांना ते मोठे लेन्सेस धरून त्यांचे शोल्डर रिस्ट मोठं दुखायला लागतात त्याच पद्धतीने पकडून तर त्याच्यासाठी त्यांना स्पेसिफिक जर एक्सरसाइजेस दिला तर त्यांना ईज जाते ती करायला, तर सारखं दुखतंय म्हणत असते. तर हे तू मला सांगत होतास काही तबला प्लेअर सुद्धा तुझ्या वादक आहेत, कारण त्यांना तासन तास रियाज करायला लागतो त्याच्यातनं, मग ते होतं कसं की मग दुखलं की त्यांना तो सगळा टेम्पो त्यांचा निघून जातो, मग ब्रेक घ्यायला लागतात आणि रेस्ट होते, मग औषधं खा असं न करता त्यांना जर एक्सरसाइज पॅटर्न आपण जर नीट आखून दिला, प्रिव्हेन्शन वर काम केलं आणि त्यांना इंजुरी प्रॉपरली मॅनेज केली, तर मला असं वाटतं खूपच त्यांचं जे करिअर आहे ते आता त्यांच्या क्षेत्रातलं ते नक्कीच जास्त होऊ शकेल. तुझं असं म्हणणं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर यावर तुझा गाढा विश्वास? नक्कीच आहे आणि ते नुसतंच मला वाटतं ते त्या प्रॉब्लेमपुरतं शिल्लक नसून, मी सांगतो की कितीतरी आता साधारण एक मला प्रिव्हेन्शनवर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या प्रेक्षकांना काय सांगायची ना की ACL लिगामेंट जे ना खूप आता कॉमन झाले की गुडघ्यातली एक लिगामेंट तुटते बाबा बऱ्याचशा प्लेयर्सची, तर ती ACL लिगामेंट तुटते ना ती एक ऍक्सिडेंटल इंजुरी असते, पण असं रिसर्च सांगत गेलं की एवढे फुटबॉलपटू तुम्ही बघता टीव्हीवर बघून त्याचे एवढ्या हायएस्ट लेवलला ते मॅचेस बघतात, मग सगळ्यांचे का नाही ACL तुटत, कारण आहे त्याला कारण प्रिव्हेन्शन प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत रिसर्चने की ज्याचं प्रमाण ACL तुटायचं खूप कमी होतं. तर ते जर आपण फक्त फुटबॉल पुरतं नाही म्हणलं, आपण इंग्लिश प्रीमियर लीग घेतलं, लालिगा घेतलं, बुंडेसलीगा घेतलं, वर्ल्ड कप घेतला, फुटबॉल हा काय मी विषय घेतलं कारण हा जगातला सगळ्यात मोठा आणि सगळीकडे खेळला गेलेला स्पोर्ट जातोय, तर त्याच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण ऑब्व्हियसली जास्ती का आहे कारण तो कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे, फास्ट पेसचा आहे आणि खूप सारा डिपेंडन्सी तुमच्या बॉडीच्या फिटनेस लेवलवर असते. मग एवढ्या सगळे सीझनच्या मागे सीझन होतात आणि आपण बघतो की कित्येक प्लेयर्स ते सारखे खेळतात पण त्यांचं कधी ACL तुटत नाही किंवा काही होत नाही, याचं कारण आहे की त्यांचा जो ट्रेनिंग प्रोग्राम असतो फिटनेसचा त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात की ते त्यांना करायलाच लागतात, ज्याला आम्ही प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइजेस म्हणतो, त्यांनी ते शक्यता जी असते इंजुरी होण्याची ती खूप कमी होते. मी थोडक्यात मराठी भाषेत साधं सोपं सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीये की जी गोष्ट पुढे जाऊन त्रास देणार आहे त्याला अगोदर जेवढं बळकट करा की पुढे जाऊन त्याला प्रॉब्लेम येणार, कर अशा पद्धतीचा तुम्ही काही प्रोग्राम लोकांचं बोलत आहे. करेक्ट. आणि मी म्हणलं की हा फक्त एका ACL पुरता मर्यादित नसतो, कुठचाही शरीराचा कुठलाही अवयव कुठलाही भाग होऊ शकतो, म्हणून फिटनेस प्रोग्राम जेव्हा डिझाईन करतो ना आपण कुठल्याही तो अगदी रिक्रिएशनल ऍथलीट्स असू देत किंवा प्रोफेशनल प्लेयर्स असू देत किंवा नो वॉइसचा असू दे, जो फक्त म्हणलं नुसतीच रनिंग करायचं आम्हाला पण बाकी काही नाही की नुसतं सायकलिंग करणारी लोक आपल्याकडे खूप खूप आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला फिटनेसच्या रेजिम मध्ये जर काही गोष्टी आपण ते इन्क्लूड केल्या आणि योग्य प्रकारे दिल्या तर त्याचा डेफिनेटली त्यांना फायदा होऊ शकतो. परफॉर्मन्स तर त्यांचा आपोआपच थोडासा जास्ती होतोच पण इंजुरीज नक्की प्रिव्हेंट होऊ शकतात आणि अशा अनेक इंजुरीज आहेत ज्या प्रिव्हेंट होऊ शकतात ज्या ज्याच्यावर काम केलं तर सायंटिफिक.
तुझ्याकडचे आत्ता जे काही एक्सपिरियन्स तुझे म्हणा किंवा तुझ्याकडे काही असे ॲथलीट जे फिट होऊन गेले असे काही किस्से असेल का? हो, तर कसं आहे की तशी लिस्ट बऱ्यापैकी आहे, पण काही नक्कीच ॲथलीट्स मला मेन्शन करायला आवडेल की आता समजा एक करंट जवळजवळ नॅशनल होल्डर आहेत, एक दोन रेकॉर्ड होल्डर आपल्याकडे, अनफॉर्च्युनेटली ते पुण्यातलेच आहेत. कसं होतं की इंजुरी म्हणून ते ऍक्च्युली अप्रोच होतात आणि ते जर स्पॉन्सर्ड असतील तर त्यांना थोडासा जास्ती फायदा होतो. एवढंच आहे, कारण त्यांना एक लॉंग टर्म प्रोग्राम लागतो आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली खर्चिक बाब आहे. पण आपण जर त्याच्याबरोबर आम्ही जर सायंटिफिकली पूर्ण लक्ष घालून जर दिलं ना, तर लिटरली मागच्या 2 वर्षामध्ये काही काही ऍथलीट्स आहेत त्यांचा जो परफॉर्मन्स होता तर तो लिटरली एक एक सेशन त्यांचा आम्ही मॉनिटर केलेला आहे. म्हणजे त्याला एक वर्कलोड मॉनिटरिंग म्हणतो की प्रत्येक सेशन तर तसं सायन्सचा बॅकअप देऊन आणि त्यांचे हे करून तर त्यांचं लिटरली त्यांचे स्वतःचे पर्सनल बेस तर रेकॉर्ड झालेलेच आहेत. पण ते आज कुठेतरी आम्ही बघतोय की त्यांना त्यातले 1-2 लोक असे आहेत की ज्यांना आम्हाला 2025 म्हणायला लागली 2024 वर्ल्ड जो ऑलिम्पिक्स होतं त्याच्यासाठी आपण आत्तापासूनच त्यांची आम्ही तयारी करून घेतो. मग काही वेटलिफ्टर्स आहेत की ज्यांच्या सर्जरीज होऊन त्यांना पुण्यात शिफ्ट केलं होतं. तर एक वेगळा अप्रोच अशासाठी की काही मेजर सर्जरीज जेव्हा ह्या वेटलिफ्ट पॉवर लिफ्टर्सच्या होतात की ते त्यातलं 2 जण आहेत ते एशियन गेम्सचे मेडलिस्ट आहे, 1 जण आहे कॉमनवेल्थचा मेडलिस्ट आहे आणि ते ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आता सप्टेंबरमध्ये जायची त्यांची इच्छा आहे. तर त्यांच्या सर्जरीतनं बाहेर पडताना त्यांनी ऑलरेडी 1-8 महिने मला वाटतं झालेत सर्जरीला आणि त्यांनी पर्सनल बेस्ट ऑलरेडी त्यांचं टच केलं 8 महिन्यातच. एक्झॅक्टली मी एवढं म्हणतो. तर इव्हन ऑपरेटिंग सर्जन सुद्धा खूप चकित आहेत की खूप छान होतोय, पेन गेलंय आणि ते परफॉर्मन्स होतोय. पण याचं खरं कसं आहे की हे झाले टॉप ऍथलीट ज्यांना खरंच आपल्याला लिटरली एव्हरी सेशन मॉनिटर होतं म्हणतो. सगळ्यांना शक्य होत नाही, पण आपण रिमोटली सुद्धा काही प्रोग्राम्स देतोय. आता कलकत्त्याचे 2 ऍथलीट्स आहेत, एक शूटर आहे जी आत्ता आपल्या ऑलिम्पिक्सला क्वालिफाय होईल, तिलाही आम्ही इकडनं सपोर्ट करतो की कुठल्या एक्सरसाइजेस करायला पाहिजे. आणि लॉकडाऊनमध्ये पण खूप फायदा झाला की जी लोकं घरी अडकलेली होती मंडळी सगळी ऍथलीट्स, त्यांचं मोराल खाली न जाता त्यांचं एक कंडिशनिंग लेवल, एक होम बेस्ड प्रोग्राम सायंटिफिक जर त्यांना दिला विदाऊट युझिंग जास्ती प्रॉप्स आणि वेट्स नसतात काही नसतात, पण कंडिशनिंग एका लेवलला ठेवलं तर त्यांचा ऑब्व्हियसली त्यांना नंतर जेव्हा ते परत सुरू होईल. अगदी खरं आहे, तू म्हणतात लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा गेम्स चालू होतील त्यावेळेस त्यांना याचा फायदा कळेल. अदरवाईज खूप डिफिकल्ट जाईल, हे 2 वर्षाचे काही स्पोर्ट्स होत नाहीयेत किंवा अजूनही झालेले नाहीयेत. जसं तू म्हणतोय त्याप्रमाणे त्यांना खूप फायदा होऊ शकतो. दुसरं तुझ्या इथे मी बघितली होती एक स्टिक होती, तू म्हटलास ह्या स्टिकने तू 100,000 बरे करू शकतोस, तर त्या स्टिक बद्दल थोडं सांग. म्हणजे दिसायला खरं नुसती एक ती छडी एवढी मोठी लांब, त्याला स्टिक मोबिलिटी नावाचा एक प्रकार आहे. तो आता खूप अगदी नवीन आलेला आहे. मी म्हटलं ना की परफॉर्मन्स एनहान्समेंट साठी तुम्हाला एव्हिडन्स बेस्ड सायन्स खूप गरजेचं असते की ज्याच्यावर रिसर्च झालेला आहे आणि ते तुम्हाला बेसिकली वापरता आलं पाहिजे. तर जेव्हा ही स्टिक मोबिलिटीचा जो प्रकार आहे त्यातलं कुठली तरी, आता माझ्या स्टीममधली अजून एक फिजिओथेरपिस्ट आहे मीना म्हणून, तिला स्पेशली दुबईला पाठवलं होतं हा कोर्स करायला, कारण तो आपल्याकडे होत नाही आणि भारताचा सगळ्यात जवळ होतो दुबईला होतो, नाहीतर युरोपमध्ये किंवा अमेरिकेतच होतो. पण त्याचा वापर करून पूर्ण तुमची फ्लेक्सिबिलिटीचा इश्यूज असतील किंवा इंजुरीमधनं बाहेर पडताना तुमचं रिहॅबचा प्रोटोकॉल असतील त्याच्यामध्ये जर ते इम्प्लिमेंट केलं तर रिझल्ट्स काही पटीने चांगले दिसायला दिसलेत आम्हाला. आणि काही काही आता एक स्पीड स्केटर आहे ज्याला शिनचा खूप जास्ती त्रास व्हायचा, सगळे प्रकार त्याचे करून झाले होते जे ऍक्च्युली बुकमध्ये आहेत, 4 चांगल्या लोकांनी त्याला ट्रेन पण केलं होतं. पण आम्ही जेव्हा स्टिक मोबिलिटी सारखी गोष्ट इम्प्लिमेंट केली तर लिटरली 6 महिने झाले तो कम्प्लेनच करत नाही आणि प्लस त्याचा परफॉर्मन्स आज त्याला गोल्ड मेडल मिळालेच म्हणतात नॅशनल, इतका तो फरक पडू शकतो. तर नवीन उपकरण असतील स्टिक मोबिलिटी सारखे असतील किंवा त्याला एक दुसरं अॅनिमल फ्लो नावाचा एक प्रकार आहे, अशी सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इम्प्लिमेंट करायला लागतो तर तो खेळाडूंना डेफिनेटली त्याचा फायदा तर होतोच. तुम्ही म्हणलं जसं की आणि फायदा नुसता परफॉर्मन्ससाठी नाही पण डेफिनेटली त्यांच्या इंजुरीतनं बाहेर पडताना पण किंवा इंजुरीतनं रिकव्हर होताना. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने त्या ॲथलीटनी तुझ्यावरती आपल्याला भरोसा किती महत्वाचा आहे, त्यांनी पूर्णतः यस मी तू जे देतोयस ते मी 100% करीन हे त्यांनी करणं पण तितकंच महत्वाचं आहे.
अगदी खरं आहे, पण हे सगळ्याच क्षेत्रात आहे. म्हणजे आपण कुठेही गेलो तरी तुम्ही तुमच्या, जसं आपण शाळेत गेलो कॉलेजमध्ये गेलो की शिक्षणावर शिक्षकांवर तुम्हाला विश्वास ठेवायला, तसं किंवा आपण डॉक्टरकडे जातो अगदी रेग्युलर आजारासाठी, तर तो एक ट्रस्ट असतो. तो तुम्हाला तो एक तर कसं असतं की एका हाताने वाजत नाही, तुम्हाला तो बिल्ड करायला लागतो. आणि जेव्हा आपण कळतं की हे कुठल्या तरी एका चांगल्या उद्देशानेच होत आहे, याच्यामध्ये बाकी कुठेही काही दिस नसेल, तर मला वाटतं ते विन विन सिच्युएशनच आहे. मलाही आनंद मिळतो की त्या ऍथलीटला मी काहीतरी सपोर्ट करू शकतोय आणि त्याचा परफॉर्मन्स वाढतोय आणि ऑटोमॅटिकली त्याला. आता शेवटचा प्रश्न म्हणून तुझ्याकडे मिळतो, जाता जाता तुझी नवीन जी लोक आहेत, नवीन ऍथलीट आहेत किंवा नवीन लोक तयार होत आहेत, त्यांना तुला एक टिप द्यायची झाली तर तू काय सांगशील? खर तर ना हा खूप एक महत्वाचा घटक आता मला सांगावा असा वाटतो सगळ्या प्रेक्षकांना, की जेव्हा ना आपण एखादा कोच म्हणून कोच कडे बघतो ना, कोच हा आधारस्तंभ असतो, त्या कोचला ऍथलीटनी त्याला बेसिकली त्याच्याकडनं जे घ्यायचंय तर ते टेक्निकली आणि टॅक्टिकली तर घेतलंच गेलं पाहिजे. पण मला असं वाटतं की ते डिस्कशन ह्या लेवलला तुम्ही कोचेस बरोबर सुरू करा, की तुम्हाला अजून कुठल्या एक्सपर्ट्सची मदत घेता येईल जेणेकरून कोचेसवरचा भार कमी होईल. हा एक झाला. पेरेंट्सना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायचं, म्हणजे ट्राय पार्टी आम्ही म्हणतो की एक टेक्निकल सपोर्ट हा आमच्याकडनं, टॅक्टिकल साली सपोर्ट हा स्किलचा सपोर्ट कोचकडनं, आणि पेरेंटकडनं ओव्हरऑल सपोर्ट जो मिळतो हा एकत्र एका पेजवर येणं खूप गरजेचं असतं. दुसरं असं आहे की प्रोफेशनल अप्रोच ठेवायचा. म्हणजे काय की आपल्याकडे खूप इमोशनली गोष्टी होत आहेत, ते असं माझ्या गेल्या 15-20 वर्षात लक्षात आलं, आणि म्हणून आपला कुठेतरी आपलं एक जी प्रोग्रेस असतो तो कुठेतरी खुंटतो, कुठेतरी प्लॅटो हिट करतो. तर मला असं वाटतं की जे प्रोफेशनल ॲथलीट्स आहेत आणि ज्यांना खरंच कॉम्पिटिटिव्ह लेवलला आणि मोठ्यात मोठ्या लेवलला खेळायचं ना, त्यांनी अप्रोच पूर्ण प्रोफेशनल ठेवला पाहिजे. म्हणजे काय की जर तुम्हाला ह्या कोच चे लिमिटेशन्स कळालेत आणि तुम्हाला पुढच्या कोचकडे जायचंय, तर ते ह्या कोचला काय वाटेल, आता मी कसं जाणार पुढे, तसं नसताना आपल्याकडे अजून ती सिस्टीम कोचिंगची डेव्हलप व्हायची आहे, की लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, ते जेव्हा व्हायला लागेल तेव्हा ती गोष्ट. पण त्याची वाट न बघता ऍथलीटनी आणि पेरेंट्सनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला काय काय सपोर्ट घ्यायचा आणि कसं पुढे जायचं, हे एक झालं. दुसरं असं आहे की कोचेसनी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःचे लिमिटेशन्स काय आहेत, हे जर कोचेसना कळवलं ना की नाही बाबा मला एवढंच कळतंय सध्या, कुठलाही म्हणजे मला कदाचित हे खूप हार्श स्टेटमेंट्स असतील, पण कुठेही इगोमध्ये न ठेवता जर कोचेसच्या लक्षात आलं की नाही ह्या मुलाचं जर चांगलं व्हायचं असेल तर माझं संपलंय, तू पुढे जा, तू दुसऱ्या कोणाकडून तरी घे, हे जेव्हा व्हायला लागेल ना त्यांनी खरंच नक्की फरक पडेल. म्हणून कोचेसचाही दृष्टिकोन स्वतःचा त्यांनी बदलला पाहिजे. आणि तिसरी आणि शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही जी लोक आहेत ना मंडळी आपल्याकडे, की ती खूप चांगला स्पोर्ट तरी खेळत असतील वेगवेगळा, किंवा स्वतःचा फिटनेस तरी करत असतील, तर त्यांना त्यांचे स्वतःचे आलेले अनुभव असतात ना, ते त्यांनी जनरलाइज करून इतरांवर टाकण्यात काही पॉईंट नसतात. म्हणजे ते स्वतः बेसिकली काय ना, कोच होऊ नये, त्यांनी कोच होऊ नये. म्हणजे त्यांनी कसं, कारण त्यांनी केलेली गोष्ट असते, कोणीतरी एक सायकलिस्ट असेल, एक रनर असेल, किंवा कोणीतरी एक क्रिकेटर असेल, तो छान खेळतो म्हणून तो छान कोच होऊ शकतो किंवा असं गरजेचं नाही. तर म्हणून कुठलाही स्पोर्ट असू द्या, असं जगात प्रूव्ह झालेलं आहे की एक चांगला खेळाडू हा चांगला कोच असेल असं नाही, आणि एक खूप चांगला कोच हा खूप उत्तम खेळाडू असेल असं नाही. त्याच्यामुळे जे रिक्रिएशनल आपल्याकडे लोक आहेत, त्यांनी जे कोचिंग करायला जातात किंवा ना जे मार्गदर्शन करायला जातात, त्यांच्या अनुभवाला धरून त्यांनी ते कुठेतरी स्वतःला आवर्त घेतलं पाहिजे असं मला खूप सांगावं. अगदी खरं आहे, अगदी खरंय, तू बरोबर बोललास, ते खूप योग्य आहे. नाहीतर मित्रांनो, ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातो तो सचिन तेंडुलकर, त्यांनी तर कधीच भारताचा कोच म्हणून न्यायला पाहिजे होतं. रिटायरमेंट तू इतके वर्ष तो करतोय का, पण त्याला माहिती आहे की मी क्रिकेट खेळत होतो, शिकवणं हे माझं काम नाहीये. तर खूप चांगलं तू उदाहरण दिलेलं आहेस. मित्रांनो, तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपल्या बरोबर होते अजित मापारी. तुम्ही इथे येऊन तुझा एवढा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन येतोय नवीन व्यक्ती, नवीन स्टोरी. थँक्यू.